अभिनेता चिन्मय मांडलेकर याला लेकाच्या नावावरून काही दिवसांपासून बरंच ट्रोल केलं जात होतं. त्यावेळी त्याची बायको नेहा मांडलेकर हिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं. आताही नेहाने चिन्मयसाठी सोशल मीडियावर काही पोस्ट टाकले आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात चिन्मयला मिळालेल्या पुरस्काराबद्दल कौतुक करण्यासाठी नेहाने या पोस्ट टाकल्या आहेत. चिन्मय मांडलेकरच्या गालिब या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी श्री मोहन वाघ पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. तू माझा नवरा आहेस याचा मला फक्त आणि फक्त अभिमान आहे. तुझ्यासारखा तूच चिन्मय, इतका विनय, इतकी विनम्रता, हे सगळं तूच जाणे, असं नेहाने या पोस्टमध्ये लिहिलंय. अनेक मराठी कलाकार आणि चाहत्यांनीही नेहाच्या या पोस्टवर कमेंट्स करून चिन्मयचं कौतुक केलंय. गालिब हे नाटक चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं आहे. विराजेश कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. तुम्ही हे नाटक पाहिलंय का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी.